हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्व आहे। हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे। लोक वर्षभर दिवाळीची वाट पाहतात, दिवाळीच्या आधीपासून तयारीला सुरुवात करतात। 5 दिवसांच्या दीपोत्सव उत्सवादरम्यान लोक घर सजवतात, दिवे लावतात, सुंदर रांगोळी काढली जाते। दिवाळीला रांगोळी काढण्याची परंपरा जुनी आहे। नवीन कपडे घालतात, विविध प्रकारचे पदार्थ आणि मिठाई खातात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपण धनसंपत्तीची देवी लक्ष्मी, श्री गणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा करतो, जेणेकरून त्यांच्या कृपेने वर्षभर भरपूर संपत्ती आणि समृद्धी राहते। यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे। यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे। रविवारी 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जाणार आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते। तसेच भगवान विष्णू, माता सरस्वती आणि गणपती, धान्य, पैसे, बत्ताशे, केरसोणी यांची विधिवत पूजा केली जाते। या पूजेला खास महत्व आहे। भगवान श्रीराम रावणाशी युद्ध जिंकून श्रीलंकेतून अयोध्येला परतले होते, त्या विजयोत्सवानिमित्त नगरातील लोकांनी त्यांचे स्वागत तुपाचा दिवा लावून उत्सव साजरा केला जातो। या दिवशी यानिमित्ताने दरवर्षी आपण सर्वत्र दिवे लावून उत्सव साजरा करतो। या दिवशी गणपती आणि माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्व आहे। भगवान गणेश आपल्याला सर्व चांगल्या कर्मांमध्ये शुभ लाभ देतात आणि लक्ष्मी माता आपल्याला धनवान बनवते। लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रविवारी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:31 ते रात्री 8:36 असणार आहे। या काळात देवी लक्ष्मीची पूजा केल्याने अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते। यंदा दिवाळीत ग्रह ताऱ्यांची स्थिती अतिशय शुभ असणार आहे। अशा वेळी एखाद्या शुभ मुहूर्तावर विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने खूप मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो। दिवाळी लक्ष्मीपूजन पद्धत, देवी लक्ष्मींची स्थापना, दिवाळी पूजेसाठी लक्ष्मींच्या पूजेसाठी मूर्ती स्थापना बसवावी, आसनावर लाल कपडा पसरवा, नंतर चौकीच्या मध्यभागी मुठभर तांदूळ ठेवा। कलशाची स्थापना, दिवाळीला लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी कलशाची स्थापना करण्याची परंपरा आहे। तांदुळाच्या मध्यभागी तांबे, पितळ किंवा चांदीचा कलश ठेवावा। 3/4 भांडे पाण्याने भरा आणि त्यात झेंडूची फुले आणि तांदळाचे काही दाणे घाला। 1 नाणे, 1 अख्खी सुपारी ठेवा। कलशाच्या तोंडावर आंब्याची 5 पाने ठेवा। या आंब्याच्या पानांवर हळदीचे छोटे ताट ठेवा आणि हळदीपासून कमळाचे फूल तयार करा। लक्ष्मी गणेशाची मूर्ती, दिवाळीत लक्ष्मीजींची पूजा करताना लक्ष्मी गणेशजींची मूर्ती किंवा चित्र पूजेच्या मध्यभागी ठेवावे। लक्षात ठेवा की मूर्ती कलशाच्या नैऋत्य दिशेला ठेवावी। यानंतर आरतीचे छोटे ताट देवी लक्ष्मी समोर ठेवा। तांदळावर हळद लावून कमळाचे फूल करा। पूजेसाठी तुम्ही नाणी, नोटा, सोन्याची नाणी, दागिने इत्यादी देखील ठेवू शकता। दिवाळीत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय, देवी लक्ष्मीला हळदीचा टीका लावा। दिवाळीला देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी तुम्ही काही उपाय देखील करू शकता। असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात। लक्ष्मीच्या पायावर हळद किंवा टिळा लावा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा, दिव्याच्या आत 5 वाती लावा लक्ष्मी मंत्र। दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मंत्र जप करणे देखील विशेष फायदेशीर मानले जाते। असे मानले जाते की दिवाळीची रात्र लक्ष्मी देवीच्या पूजेसाठी सर्वात खास असते। या दिवशी देवी लक्ष्मी जी कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद देईल याची खात्री करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजास्थळी जमा व्हावे, देवी मातेसमोर बसून कलशावर टिळक लावावे, यानंतर या मंत्राचा जप करा। अशा पद्धतीने पूजा केल्याने महालक्ष्मी व श्री गणेश हे प्रसन्न होतात। तर ही होती आपल्या लक्ष्मीपूजन व दिवाळी विषयाची सविस्तर माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आपले रजा घेत आहे, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार।